पुढची बातमी बघूया. औरंगजेबाच्या कबरीवर अकबरुद्दीन ओवेसी यांनी फुलं अर्पण केलेली होती आणि यावर राज्यभरातल्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत. ओवेसी बंधू हे राज्यातल्या जनतेला खिजवण्यासाठीच असे प्रकार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाला इथल्या मातीत गाडलं तसंच ओवेसी बंधूंनाही गाडू असा गर्भित इशाराच राऊत यांनी दिलेला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सगळ्यांना खिजवण्यासाठी, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे जे आहे, ह्याच्यातून जर महाराष्ट्रामध्ये असंतता निर्माण करायची असं ह्या ओबीसी बंधूंचं काहीतरी एक राजकारण दिसतं आहे. पण मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधलेली, त्याची त्याला कबरीमध्ये आम्ही टाकलं. 25 वर्ष तो लढत राहिला, महाराष्ट्रावर चाल करणारा हा मोगल राजा. म्हणजे तुम्ही आज कबरीवरती येऊन नमाज वगैरे पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. तर आपण पाहिलं, संजय राऊत यांनी ओवेसींवर घणाघाती टीका केलेली आहे, गर्भित इशारा दिलेला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाणीवपूर्वक फुलं अर्पण करण्याचा प्रकार घडला असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओवेसी बंधू हे राज्यातल्या जनतेला खिजवण्यासाठीच हे असे प्रकार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यामुळे ओवेसी बंधूंना चांगलाच धडा शिकवू असं देखील राऊत यांनी म्हटलंय. ज्याप्रमाणे औरंगजेबाला इथल्या मातीत गाडलं तसंच ओवेसी बंधूंनाही गाडू असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिलेला आहे. राज्यातल्या जनतेला खिजवण्यासाठीच जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे.